त्यामुळे कर्नाटकात नेमकं काय होतं याकडे आपलं लक्ष असणार आहे. तिकडे साताऱ्यामध्ये मोफत रुग्णवाहिकेचे 3:13 वाजल्याची एक बातमी समोर येते आहे. दोन्ही पाय नसलेला रुग्ण स्ट्रेचर न उघडल्यानं खालती पडला असा प्रकार झालाय साताऱ्यामध्ये. शासकीय रुग्णालयात ही काही दिवसांपूर्वीची घटना आहे. रुग्णालयातल्या CCTV मध्ये ही घटना कैद झाली. एका रुग्णाला शासकीय रुग्णवाहिकेतून इथे आणण्यात आलं होतं आणि होल्डिंगचं स्ट्रेचर आहे हे खालती काढल्यानंतर त्याची आपोआप चाकं उलगडतात. मात्र परिस्थिती अशी झाली की या रुग्णाला दोनही पाय नव्हते. किरण मोहिते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. किरण, नेमका काय प्रकार आहे हा? हा जो 108 रुग्णवाहिका आहे जी रुग्णांना मोफत सेवा पुरवली जाते. गेल्या महिन्यापूर्वी हा जो प्रकार आहे तो CCTV मध्ये कैद झालेला आहे. एका रुग्णाला सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणण्यात आलं होतं. मात्र अँब्युलन्स मधून खाली उतरत असताना स्ट्रेचरचा एक पाय व्यवस्थित न उघडल्याने तो रुग्ण जो आहे तो खाली जमिनीवर कोसळलेला आहे आणि एक थोडी दुखापती त्यावेळी त्याला झालेली होती. आपण दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की त्या रुग्णांना खाली उतरवण्यासाठी एकच असा कर्मचारी आहे की तो खाली उतरवतोय. त्या ठिकाणी कोणतेही डॉक्टर किंवा इतर कर्मचारी त्या ठिकाणी दिसत नाही. त्यामुळे हा प्रकार घडल्याचं एकंदरीत समोर येत आहे. किरण, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल.